नमस्कार, आजचा दिवस तुम्हाला मस्त जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्लॉगला स्टार्ट करते. गेल्या काही दिवसांपासून आपला एकही व्लॉग शूट होत नव्हता. त्याचं कारण असं की मला गेल्या काही दिवसापासून अजिबात बरं वाटत नव्हतं. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेलच, मी अगदी कालपासूनच बरी झालेली आहे. आजारी पडण्याचं कारण असं होतं की माझ्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी ह्या प्रचंड कमी झाल्या होत्या. 4,000 ते 15,000 पांढऱ्या पेशी ज्या असतात ना, त्या आपल्या शरीरात लागत असतात आणि माझ्या 3,500 झाल्या होत्या. आणि त्यामुळे मी खूप आजारी होती. आणि पांढऱ्या पेशी जेव्हा आपल्या शरीरातून कमी होतात तर तेव्हा डोकेदुखीही वाढते, अंगदुखीही वाढते, तापही येतो, आपल्याला जेवण जात नाही, आपल्या तोंडाला म्हणजे चव राहत नाही, कुठलीही गोष्ट खाल्ली तरी जेवण करा वाटत नाही आणि कुठल्या गोष्टीमध्ये मन लागत नाही. मग मी विचार करायची, मी मधूनमधून विचार करायची की मी आज ब्लॉग शूट करेल आणि मग त्याची एडिटिंग करेल, तो ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचवेल. पण ना, ब्लॉग जरी शूट केला तरी मग तो एडिटिंग करायला त्याला 1 ते 2 तास लागतात. आणि मग तेव्हा आधी डोकं दुखायचं, त्यामुळे तेही जमलं नाही. मग म्हटलं ठीक आहे, आपण काही दिवसांसाठी आता थोडा गॅपच घेऊ आणि मग पुन्हा आपले ब्लॉग जे आहेत तर ते स्टार्ट करू. खऱ्यापेशी जेव्हा शरीरातल्या कमी होतात तर तेव्हा काय होतं, समजा एखाद्या राजाची सेना असते, जर एखाद्या राजाची सेना कमी झाली तर राजा कसा अस्वस्थ होतो, तर त्याचप्रमाणे माणसाच्या शरीरातून जर पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर माणूससुद्धा अगदी अस्वस्थ होऊन जातो. त्याला कुठल्या गोष्टीमध्ये चित लागत नाही, कुठली गोष्ट होत नाही. आणि त्यामुळे तसंच माझंही झालं. तर आत्ता बऱ्यापैकी मी चांगली झालेली आहे. आणि गेले 3 ते 4 दिवस सलाईनसुद्धा लावण्यात आल्या हाताला, पण हरकत नाही, आता बऱ्यापैकी चांगलं फील होत आहे. आणि आता थोडा डोळ्यांचा आणि डोक्याचा त्रास होतो आहे, तर बघूया. मला तसं चष्मा लावा म्हणून सजेशन दिलेलं आहे, तर ठीक आहे, काही दिवसानंतर जाऊन आपण बघूया आता चष्मा वगैरे लावायचं का नाही तसं असं. तर आजचा व्लॉग काय असा खास नसणार आहे, अगदी मी सिम्पल साधी मसाल्याची खिचडी ती बनवणार आहे. तर हा व्लॉग शूट करावा याचाच मी विचार करत होते, पण म्हटलं खूप दिवसापासून आपण तुमच्याशी मी बोललीच नाही आहे. म्हटलं चला, इतक्या दिवसापासून आपले व्लॉग का येत नव्हते हेही तुम्हाला सांगूया आणि मसाला खिचडी ही माझ्या स्टाईलनं कशी बनवते तेही दाखवूया. तर चला, आता काही जास्त बोलत नाही आणि मसाला खिचडीची आपण तयारी करूया. चला, मसाला खिचडी बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलं. एक मोठा कांदा कापून घेतला, शेंगदाणे घेतले, टमाटे आणि बटाटा आणि आपलं अद्रक आणि लसूणची पेस्ट मी बारीक करून घेतली. अगदी ठेचून घेतलं तरी चालतं. आणि त्यानंतर मी कुकरमध्ये तेल थोडंसं घालतीये आणि तेल आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं मोहरीची तडका देऊया आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं आपण त्यामध्ये घालूया. त्यानंतर आपले एक एक सामग्री जे की आपण खिचडी बनवण्यासाठी घेतली तर ती मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे पटापट. आणि खूप सोपी साधी रेसिपी आहे आपल्या मसाला खिचडीची. आणि खानदेशामध्ये मसाला खिचडी फार फेमस आहे. आणि खूप सोप्या आणि साध्या आणि लवकर जर जेवण तुम्हाला पाहिजे असेल तर ती खिचडीच आहे.
यानंतर मस्तपैकी उकळ आल्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ आणि डाळ जी की आपण भिजत घालून ठेवली होती तर ते आपण आता त्यामध्ये टाकून घेऊ. उकळ आल्यानंतरच मीठ घाला म्हणजे सगळीकडे मीठ जातं आणि खिचडी जी आहे तर ती आपली व्यवस्थित चविष्ट बनते. तर अशा पद्धतीनं मसाले खिचडी तुम्ही ट्राय करून पहा. मला कमी वाटलं त्यामुळे मी अजून थोडंसं टाकून घेतलं आणि व्यवस्थित ते एकत्रित करून मी आता झाकण लावून ठेवते. आणि अगदी 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपली खिचडी जी आहे तर ती मस्तपैकी रेडी होणार आहे. 3 ते 4 शिट्ट्या आता झालेल्या आहेत आणि आता आपण बघूया की खिचडी आपली कशी झाली होती. मस्तपैकी खिचडी शिजलेली आहे आणि मी बासमती तांदूळांची खिचडी टाकली होती तर त्यामुळे मस्तपैकी थोडी मोकळी मोकळी ही खिचडी झालेली आहे. बऱ्याच जणांना खिचडी जी आहे ती अशी थोडी ओली आवडते म्हणजे आपण ज्याला गावठी भाषेमध्ये गारा म्हणतो आणि बऱ्याच जणांना अशी मोकळी म्हणजे भगराई खिचडी आवडते. तर मला भगराई खिचडी खूप आवडते तर त्यामुळे मी अशी मोकळी मोकळी मस्तपैकी खिचडी केली आहे. तर ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. उडदाचा पापड जो आहे तर तो भाजून घेऊ. कांदा काकडीचा सालद बनवून घेऊ. त्यामध्ये मस्तपैकी लिंबू पिळूया आणि व्यवस्थित तेल लोणचं पापड आणि कांदा आणि खिचडी घेऊन मस्त आता जेवणाचा आस्वाद घेऊया. आजचा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.